नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. 8व्या वर्गात शिकत होतो मी. 3 किलोमीटर येणं जाणं शाळेत करत होतो. मला एकदा थकवा यायचा. माझ्या मित्रांनी मला घरी आणले होते. माझ्या पप्पांना दाखवलं होतं. हातावर चट्टे आणले होते. पप्पा इस्लामपूरला दवाखान्यात नेले होते. इस्लामपूरच्या डॉक्टरनं सांगले नांदेडला जाऊ म्हणून. नांदेडला गेले. नांदेडच्या दवाखान्यात ब्लड टेस्ट केल्यावर नांदेडच्या डॉक्टरांना ब्लड कॅन्सर सांगलेलं आहे. मग नांदेडच्या डॉक्टरांना औरंगाबादला बोलवले आहे. औरंगाबादला सांगितले आहे होता. त्याला आजार आल्यामुळं त्याला ताप आल्यामुळं 1 महिना झालं याला चालला निश्चितो. मग माझे पाय गळाले पप्पा, माझे पाय गळाले बाबा. मग चट्टी आली. मग पवारसाहेबाला घेऊन गेलो. पवारसाहेबांना सांगितलं बाबा कमी होते चट्टी आली म्हणले तुम्ही. मग मी एक मी परिस्थिती बेकार असल्यामुळं मी बाबा पैसे सोने बाबा थांब म्हणलं दिल्या. थांबल्यामुळं मी औरंगाबाद नांदेला गेलो काही दाडसाहेबाकडं. दाडसाहेब म्हणले बाबा मग टेस्ट केला नंबर लावला बोलले. दाडसाहेब दाडसाहेब म्हणले बाबा तुम्ही औरंगाबाद घेऊन जा जीवन अमृतकडं. जीवन अमृत आम्ही औरंगाबाद राहतो बघा पैसे सोय केली. मग अमृत गेले आम्ही जीवन औरंगाबाद गेले जीवन अमृत हॉस्पिटलमध्ये गेले की मग टेस्ट मीट बोलण्यावर केला तपासणी केली सगळी. त्यानं म्हणलं आय पी एचचा ब्लड कॅन्सर आहे. मग आमचे हातपाय हिरले बा हिरले की मग आम्ही काय केले बा की तुम्ही पैसे सोय केली आम्हाला वाटतं बा 1-2 लाख रुपये होऊन जाईल. आता हे आम्हाला माहीत नव्हतं ना ब्लड कॅन्सर म्हणजे काय. आमच्या आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही करू शेती करून खऱ्या माणसा. मग त्याच्यामुळे गेले आम्ही औरंगाबादला. मग औरंगाबादला गेले का 1 महिना आम आमकं सांगलं बा तर 3-3.5 लाख रुपये लागले आम्हाला. इकडून तुम्ही सोय केलो तुम्हाला मग खोली करा म्हणले. खोली केले मग औरंगाबादला आम्ही 1 वर्ष खोली करून राहिलो. खोली केल्या मग इकडून कर्ज बाजार होऊन गेलो. इकडून 50 महिन्याला 1 लाख रुपये खर्च आमचं. डॉक्टर फीज होती 50 महिन्याला. तुम्हाला 1 महिना थांबल्यावर आम्ही 1 वर्ष थांबल्यावर आम्हाला महिन्या 1 लाख रुपये आमचं खाणं पिणं 1 लाख रुपये खर्च लागलं आम्हाला. तुम्हाला काय कर्ज बाजार होऊन गेलो 1 वर्ष घरी आली तुम्हाला. आणि आमचं ट्रीटमेंट मुलाचं चालू आहे. आणि पैसे लागले आम्हाला. मग 8-9 लाख रुपये आमच्या कर्ज होऊन गेलं. मग शेती इकलो तुम्हाला. शेती इकून लोकांचे कर्ज बाजार होऊन गेलो. आणि तरी मग आमचं चालू आहे. आमचं म्हणणं बा आजपर्यंत कॅन्सर आहे त्याच्यावर सरकार सांगते की बा आम्हाला कुठं आहे बा नाही आहे काहीतरी. मग आम्हाला रुपये भेटला सरकारहून काहीच. आम्हाला म्हणलं बा कॅन्सर आहे बिमारीला पैसे भेटतात. मग भेटलेच नाही आम्हाला कुठून रुपयाच भेटला. आम्ही खूप इनले आम्हाला कोणी बोललो नाही. आम्हाला कोणी रुपया दिला नाही. आता मी अरुणा गोपीनाथ कदम हे माझा मुलगा ओंकार कदम हे आमच्या सासूबाई सासरे राहतं. माझ्या पतीचे नाव गोपीनाथ सटवाजी कदम. एक त्यांना एकच मुलगा आहे. मला बी एकच मुलगा आहे. माझ्या मुलाला नाही का 8व्या वर्षी नाही का हा कॅन्सर त्याला झाला. ते शाळेत जात होता. शाळेत जाण्यामुळे एका दिवशी त्याला अचानक चक्कर आली. चक्कर आल्यामुळे मुलांनी नाही का सोबत त्याला घरी घेऊन आले. घरी घेऊन आले त्याच्यावर मी त्याला घरी आले की त्यांना शेतातून काम करून आले. त्याला म्हणजे मी असं असं आपल्या मुलाला चक्कर आली तुम्ही दवाखान्यात घेऊन इस्लामपूरला जा. मग त्यांनी गेली. त्या डॉक्टरने सांगितले की बा रक्त खराब झालं लालपेशा कमी झाल्या असे सांगितले. त्याच्यामुळं नाही का त्यांनी नाही का डबल नाही का नांदेडला मी काय म्हणते त्याला तुम्ही नांदेडला घेऊन जा आपल्या मुलाला. मला काय हे चट्टी वेगळीच दिसायली त्याच्या अंगाला. त्याला चक्कर आली हे काय मला बरोबर दिसणं घ्या. तुम्ही नाही का नांदेडला याला दवाखान्यात घेऊन जा. मी असे सांगितले आमच्या पतीला. मग त्याने काय म्हणले त्याने नांदेडला घेऊन गेले. नांदेडला घेऊन गेल्याने त्या डॉक्टरने तपासले आणि त्यानं ब्लड टेस्ट तपासले असं असं आम्ही सांगितले. त्याच्यामुळे त्याने औरंगाबादला जाऊन सांगितले. आम्ही औरंगाबादला गेलो. त्याने गेले अगोदर माझा मुलगा पती आमचा देर येणे याच्यासोबत गेले त्याने औरंगाबादला. तिथे डॉक्टरांनी नाही का ब्लड टेस्ट केलं आणि ब्लड कॅन्सर हा रोग आमच्या मुलाला सांगितला. त्याच्यामुळं आमच्या पतीची अशी तब्येत हे होऊन गेली की असं कसं एकच मला मुलगा असं कसं झालं आमच्या मुलाला. आणि एकच मुलगी आम्हाला एकच लेकरू मला असं कसं झालं. आमच्या नवऱ्याचे असे हातपाय असे गळून गेले. त्याला बोलायला सगळं सुधारणा गेलं. त्याच्यामुळं नाही का त्याने मग डॉक्टरांनी असं असं हा इतकं इतकं असं लागते असं म्हणले. तुम्ही मग कुठे न्या कटे राहा मग म्हणले नसं. मग आम्ही काय केले त्या सरकारी दवाखान्यामध्ये बरोबर नाही का हे होईना तपासणी ते बरोबर इलाज होईना. इलाज होईना गेल्यामुळं नाही का मग आम्ही नाही का त्याच दवाखान्यामध्ये इथंच त्या खाजगी दवाखान्यामध्येच आम्ही नाही का त्याला ॲडमिट केल्यामुळं मग डॉक्टर म्हणले आमची परिस्थिती खूप बेकार. आमची पैशाची सगळं सोय नव्हती. आम्ही याचे त्याचे काढून नाही का दवाखान्यामध्ये मुलाला घेऊन गेले दवाखान्यामध्ये औरंगाबादला. मग ॲडमिट केले. डॉक्टर म्हणले मुलाची आई सोबत पाहिजे म्हणले. मग त्याच्यामुळं मग लगेच मला काय तसं झालेलं माहीत नव्हतं.
आमच्या पतीला सगळं माहित होतं असं असं झालं मुलाला, मात्र मला काहीच माहित नव्हतं. मग मी त्याच्यासोबत राहण्यासाठी माझं म्हणणं की असंच काहीतरी असेल माझ्या मुलाला, म्हणून मला जाजीपर्यंत बी पता नाही. तिथं गेले मी असं सांगितल्यामुळं मला असं बोलायला सगळं सुधारणं गेलं की एकच मला मुलगा असा कसा आजार माझ्या मुलाला झाला, म्हणून असे हातपाय असे माझे विरून गेले. असे येऊन गेल्यामुळं मग ॲडमिट केलं माझ्या मुलाला. ॲडमिट केलं मग आमच्याजवळ पैसे होते तेवढे बी आम्ही नाही का मुलाला लावलो. मग आमची परिस्थिती लई गंभीर होती, आमच्याशी एक रुपया सगट नव्हता. मग आम्हाला शेत विकणं शेत विकण्याला मजबूर झाले आम्ही. ते सुद्धा विकलं, ते विकून बी नाही का आम्हाला एक रुपयाची कोण्या सरकार कोण या ब्लड कॅन्सरच्या बिमारला एक काही रुपयाची मदत झाली नाही आम्हाला. मग आम्ही असं कसं करावं म्हणून आम्हाला शासनानं काहीतरी आम्हाला हात जोडून विनंती करतो की आम्हाला काहीतरी आम्हाला मदत मिळावी अशी विनंती करते मी शासनाला.